राज्यामध्ये आता सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आलेला आहे आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे त्यांच्या काही प्रमुख आमदारांसह आज दुपारी मुंबईमध्ये येणार आहेत. मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक करून ते परत गोव्याला जाणार आहेत. बाकी आमदार मात्र तोपर्यंत गोव्यातच थांबणार असल्याचं कळतंय. गोव्यामध्ये सुरू असलेली सेना आमदारांची बैठक देखील आता संपलेली आहे. एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक गोव्यातल्या हॉटेलमध्ये पार पडली. त्यानंतर एकनाथ शिंदे काही प्रमुख आमदारांसोबत मुंबईमध्ये येणार आहेत. सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आलेला आहे आणि मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक करून ते पुन्हा गोव्याला परत जातील. मात्र तोपर्यंत बाकीचे आमदार हे गोव्यामध्येच राहणार असल्याचं कळतंय. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत आहेत. उदय, कधीपर्यंत एकनाथ शिंदे हे मुंबईमध्ये येतील? बैठक कधी नियोजित आहे का? कोण कोण त्यांच्या सोबत येण्याची शक्यता? आता जी ताजी माहिती मिळते त्यानुसार एकनाथ शिंदे गटाची ताज हॉटेलमध्ये जी बैठक होती ती बैठक संपली असल्याची माहिती मिळते आहे. आणि या बैठकीनंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे मुंबईसाठी चार्टर फ्लाईटने रवाना होणार असल्याची माहिती मिळते आहे. या बैठकीमध्ये अत्यंत महत्वाची चर्चा झाल्याची माहिती मिळते. कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे गट नेमकं काय पाऊल उचलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. एकनाथ शिंदे गटाचं भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी देखील चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते आहे. काही जणांनी तर या संदर्भात मंत्रीपदासाठी किती चर्चा होते हे देखील सांगितल्याचं समजतंय. मात्र एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवरनं अधिकृतरित्या माहिती दिलेली आहे की अजून कुठलीही चर्चा जी आहे ती सुरू झाली नाहीये. मात्र आम्ही प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. एकनाथ शिंदे गटाची बैठक जी आहे ताज रेडिसन हॉटेलमध्ये ही ते संपलेली आहे आणि आता पुढच्या काही वेळातच शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे गोव्यावरनं मुंबईच्या दिशेने चार्टर्ड फ्लाईटने निघणार असल्याची माहिती मिळते. जी उदय, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. आता थोड्याच वेळात एकनाथ शिंदे हे मुंबईसाठी निघतील, गोवा ते मुंबई, आणि मुंबईमध्ये महत्वाची बैठक झाल्यानंतर ते पुन्हा गोव्याला जातील असं सांगण्यात येत आहे. त्यांच्यासोबत काही महत्वाचे आमदार असतील प्रातिनिधिक स्वरूपात आणि बाकीचे आमदार मात्र तोपर्यंत गोव्यातच थांबणार आहेत. मुंबईमध्ये महत्वाची बैठक सत्ता स्थापनेच्या दृष्टीनं आणि त्यासाठीच एकनाथ शिंदे हे गोव्यामधून मुंबईमध्ये येतील. हे सगळे बंडखोर आमदार गुवाहाटीमधून आता गोव्यामध्ये आलेले आहेत आणि गोव्यातून एकनाथ शिंदे आणि काही प्रमुख आमदार फक्त मुंबईमध्ये बैठकीसाठी येतील. अर्थात देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांची बैठक होते का किंवा भाजपसोबत बैठक होते का हे देखील पाहावं लागेल. मात्र बैठक होणार आहे इतकीच माहिती मिळते आणि यासाठी एकनाथ शिंदे गोव्यामधून फक्त बैठकीकरता मुंबईमध्ये येतील, परत ते गोव्याला जातील. मात्र तोपर्यंत बाकीचे जे आमदार आहेत ते गोव्यामध्येच थांबतील आणि ज्या वेळेला योग्य वेळी या सगळ्या आमदारांना पुन्हा मुंबईमध्ये आणलं जाईल असं देखील सांगितलं जात आहे. सत्ता स्थापनेच्या घडामोडींना तर वेग आलेला आहे. शिंदे काही आमदारांसह मुंबईमध्ये येत आहेत. बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सत्ता स्थापनेसाठी किंवा शपथविधी सोहळ्यासाठी 3 जुलैचा मुहूर्त घोषित करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर नेमकं मंत्रिमंडळात कोणाकोणाला स्थान देणार संभाव्य मंत्रिमंडळ तर आपण न्यूज 18 लोकमतवरती पाहिलंच. मात्र कोणकोणते चेहरे हे मंत्रिमंडळामध्ये दिसणार किंवा शिंदे गट हा भाजपसोबत सत्ता स्थापन करण्यासाठी येत असताना नेमकी काय पावलं उचलणार आणि कशा पद्धतीनं सत्ता स्थापन होणार, नेमका फॉर्म्युला काय असणार, या संदर्भातल्या सगळ्या चर्चा करण्यासाठीच कदाचित एकनाथ शिंदे हे थोड्या वेळानी मुंबईमध्ये येणार आहेत आपल्या काही प्रमुख आमदारांसोबत. मात्र ही बैठक झाल्यानंतर ते पुन्हा गोव्यामध्ये जातील कारण शपथविधी सोहळ्यासाठी अजून 2 दिवस आहेत. 3 जुलै रोजी शपथविधी सोहळ्याचा मुहूर्त काढण्यात आलेला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत कोणकोण आमदार येणार मुंबईमध्ये या संदर्भातली आणखी माहिती आपण घेऊयात. ज्ञानेश्वर साळोख हे आमचे प्रतिनिधी हे गोव्यातून आपल्यासोबत आहेत. ज्ञानेश्वर, कधीपर्यंत एकनाथ शिंदे निघतील मुंबईला येण्यासाठी, त्यांच्या सोबत कोण कोण असेल? शेतात सत्ता स्थापनेच्या हालचाली आता गतिमान होताना पाहायला मिळतात. एकनाथ शिंदे गटाने काही वेळापूर्वीच आपल्या गटाची बैठक घेतली. त्या बैठकीला सर्वच आमदार आहेत ते उपस्थित होते. खरं तर एकनाथ शिंदे यांची या निमित्ताने कसोटी लागणार आहे कारण अनेक आमदार आहेत ते त्यांच्यासोबत मंत्रीपद सोडून आले होते आणि या सगळ्यांना मंत्रीपद देणार का हा खरा सगळा प्रश्न होता आणि त्यावरती ही एकंदरीत बैठक होती. कारण सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू असताना किंवा वाटाघाटी सुरू असताना नेमके एकनाथ शिंदे गटाला किती मंत्रीपद मिळणार हा सुद्धा एक कळीचा मुद्दा आहे आणि जे सोबत आले त्यांना या सगळ्या मंत्रीपदाचा लाभ मिळणार का, कारण मंत्रीपद आणि सत्तेत असताना सुद्धा ते एकनाथ शिंदे यांच्या बाजूने आले होते आणि त्यांना ही मंत्रीपद मिळणार का आणि जे राज्यमंत्री होते त्यांना कॅबिनेटचा दर्जा मिळणार का
हा सगळा प्रश्न आहे आणि त्यानिमित्ताने एकनाथ शिंदे गटाची महत्वपूर्ण बैठक होती, कारण तत्पूर्वी जी नावं आहेत ती माध्यमांच्या समोर आली होती, त्यामुळे अनेक जण दुखावले जाऊ शकत होते आणि त्याच अनुषंगाने एकनाथ शिंदे यांनी ट्विट सुद्धा केलं होतं की आमची अजून या संदर्भातली बोलणी सुरू आहेत आणि भाजपसोबत सुद्धा अद्याप ही चर्चा झालेली नाही, त्यामुळे ही जी नावांची यादी आहे ती यादी खरी नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं आणि त्याच अनुषंगाने ही बैठक झाल्याची माहिती मिळते. तर दुसऱ्या बाजूला आज दुपारीच ते काही निवडक आमदारांच्या सह आहेत, ते मुंबईला रवाना होणार आहेत आणि भाजपच्या प्रमुख नेत्याची प्रामुख्याने देवेंद्र फडणवीस यांच्याशी ते चर्चा करणार आहेत आणि पुन्हा एकदा ते गोव्यातच येणार आहे, कारण 3 तारखेचा मुहूर्त आहे तो सांगितला जातोय सत्ता स्थापनेचा. त्या अनुषंगाने सध्या हालचाली सुरू असल्याचं पाहायला मिळते. एकनाथ शिंदे यांच्यासोबत प्रवीण केसरकर आणि बाकीचे जे काही 4 ते 5 आमदार आहेत हे सुद्धा या ठिकाणी जाण्याची शक्यता आहे ती नाकारता येत नाही आणि त्या अनुषंगाने पाहायला गेलं तर आता या हॉटेलच्या बाहेर आहेत त्या हालचाली सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. जी ज्ञानेश्वर, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी आणि प्रत्येक क्षणाक्षणीचे अपडेट आपण गोव्यातून सुद्धा घेत राहणार असोत. तुम्ही अशीच माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील काही आमदार हे मुंबईसाठी येणार आहेत, इथे बैठक झाल्यानंतर पुन्हा ते गोव्यात जातील. सत्ता स्थापनेच्या हालचालींना एकूणच वेग आलेला आहे. सूरत ते गुवाहाटी, मुंबई ते दिल्ली, कुणाच्या हाती येणार सत्तेची किल्ली? सत्ता नाट्याची प्रत्येक घडामोड सर्वात आधी फक्त न्यूज 18 लोकमतवर.